आजचा शेफ असेल, तुम्हाला तो रेसिपी सांगेल, हाय प्रोटीन, हाय प्रोटीन बिर्याणी, हाय प्रोटीन, हाय प्रोटीन बिर्याणी कशी बनवायची। मित्रांनो, लास्टचा ब्लॉग यश उमरोटकरच्या चॅनलवर इल्लो, तो मालवणीत होतो, तर तेका तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलास, खूप लाईक केलास, खूप कमेंट केलास, तुमका आवडलो तो ब्लॉग। म्हणून आम्ही ठरवलो की आमचो जो मेन चॅनल आहे शुभम परबचो मेनच असा, मेन नाही तसो, पण आता काय करतलो, मेन हुनाचा लागता कारण का रडता व्हायचो। तर आमचा जो मेन चॅनल आहे आईच्या छकुलेचो, तर त्या चॅनलवर आम्ही ठरवलो की मालवणीमध्येच ब्लॉग बनवू आजचा, आजचो। आणि आमच्या घराकडे कोण नाही आहे, सगळे गावाकडे गेले आहेत, तर सगळी पोरा मिळून इथं मजा मारतो। आणि आज पोरांनी प्लॅन केलं की बिर्याणी बनवतलो, तर आम्ही सांगलो तसा तुमका घराचा टूर देतो। ह्यो आमचा एंट्रन्स मेन हॉल, हॉलमध्ये इल्या इल्या तुमका दिसतलो पहिलो बेडरूम संपलं संपलं संपला घर। आणि इसा आमचे कार्य मेन धडाडीचे कार्यकर्ता यश उमरोटकर, जे वायक जवारे काय एक कामाचे नाहीत, नुसते बसान खातले आहेत, राजा माणूस, राजा माणूस, शेटाचे राजा माणूस। आमचे मेन कुक गणेश उत्तम ठाकूर फ्रॉम रत्नागिरी रिटर्न्स, रत्नागिरीवरसून खास मागवलो बिर्याणी बनवूक। आणि तो मालवणी हा तुमका माहिती जा। नंतर हे आमचो दुसरो रूम असा जो किचन म्हणून ओळखलो जाता, तर ह्यो आमची शेगडी, ही स्टाईल बी लायलो, ह्यो कांदो कापला ना बागव्यान, तुमचो एमसी बागवे ओळखतास मध्ये का, कांदो बिंदो कापून पळान गेलो आणि उंतलो डायरेक्ट जाऊ घेतलो बाईक जवळ घराकडसून जाऊन उचलून आडतलो। आणि या चिकन बिकन मी या धुवून घेतलंय एकदम साफ। नंतर सामान काय काय आणलं होतं देखे, तो दही आणलं आणि बासमती राईस हा आणि खडे मसाले विसाले सगळं आणलं, मग चिकन बिकन साफ करून झालेलं असा। आता पोरा येतली थोडी 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 थोडी, म्हणजे आमच्या ग्रुपमधली राहुल बिहुल सगळी येतली आणि आम्ही कामाक स्टार्ट करतलो। दवसर आमचं कुक हिचं बघा, एकटोच बिचारो भिडलो हा, आणि ह्या बघा ह्या मारा कोळला कसा बसा नाही सर, बाईक जवळ डायरेक्शन पण देणार नाही, काय सांगणार नाही, आणि बोलाक तर येऊचत नाही मालवणी ते काय येणार नाही। म्हणून गप शांत राहिलो हा, निवांत एकदम, नुसतं बाईक जवळ ढकलतलो हा, ढकलतलो हा। भावा शिंदो बघा, आपलो मित्र असा, ह्याचा यूट्यूब चॅनल असा, कितके सबस्क्रायबर असत रे तुझे? तीस नाही, तू वाटलेला 1 मिलियन असं, 1 मिलियन काय पण। तुम्ही सबस्क्राईब करा, चॅनलचं नाव सांग तुझ्या, एनएस गेमर, गेमिंग करता। बाबा शिंदे बघा, दर्शनच्या घरची खासियत चप्पलचा स्टँड, ह्याच्यामुळे पैसो येतात ह्याच्या घराकडे, आणि ह्याच्यात चपला नाही आहेत, वर चपला ठेवली आहेत म्हणून पैसो येतात। बघा ह्याचा तोंडाचा कपाट बघा, दुसरा कपाट आणि हा तिसरा कपाट, ह्या ह्याच्यात फक्त कपडे असत, ह्याच्यात पैसो आणि ह्याच्यात पैसो, खोललं की डायरेक्ट बाहेर पडतलो। चिंपाड घेऊन पळताना बाईक जवार पॉट खाली करून येतलो आणि आता 10 किलो बिर्याणी खातलो। तर मित्रांनो, आमची बिर्याणीची तयारी झालेली आहे, कांदो कापलो, चिकन मॅरिनेट करून ठेवलं आणि बाईक जवारो व्हिडिओ चालू केल्या केल्या हगलेलो असा सगळा टाकलं खाली, तर जाऊ दे, तर मॅरिनेट करून ठेवलो। तर मॅरिनेशन कसा कशी प्रक्रिया झाली आहे ती सांग, आपलो भाऊ सांगात, तर सांग भावा कशी काय काय जाणू। पहिला घेतला आपण 2 किलो चिकन, त्याच्यानंतर त्याला लायला आला लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि पुदिनाची, त्याच्यानंतर आपण टाकला दही, आता याच्यात थोडंसं बिर्याणी मसाला टाकायचो, थोडासा मीठ टाकायचा चवीक, आणि थोडासा आपलं गावठी मसाला हळद बिळद काय असतात तर बारीक सारीक टाकूया आणि मिक्स करून टाकूया आणि थोडं अर्धा तास ठेवूया मॅरिनेट होऊन, म्हणजे कसं व्यवस्थित येतली चिकन मान्य करून घे। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, तुमची अशी प्रक्रिया तुम्ही फॉलो करू शकता आणि तुम्ही तुमची बिर्याणी एकदम उत्तमरित्या बनवू शकता। आणि त्याच सोबत आमचं तुमका दाखवतंय दूर, एका आम्ही मागायला खाऊस पुण्यासून फक्त भांडी घासू, बाकी काही एक काम नाही, फक्त भांडी घासू ठेवलं एका दिवसाचे 500 रुपये। बघा बघा कसं हसता, बघा कसं कुळगी आरको। मित्रांनो, आमचा दुसरा भाव शिलो बघा, राहुल इंदळकर कडक बच्ची, ह्याका तुम्ही स्टार्टिंगच्या व्हिडिओ पासून बघायचं असाल, स्टार्टिंग पासून असता माझ्या चॅनल वर रेकॉर्ड बिरकॉर्ड करून, बटन आहे बटन आहे बटन आहे, बटन गेल्यावर पाय चालू होतात।
तर मित्रांनो आमचे सवंगडी मित्र सवंगडी सगळे परिवार इलेलो असा जो आमचं मेन ब्लॉगर धडाडीचे कार्यकर्ता सदस्य अध्यक्ष सगळेच ही बाई आमची आमचे बाजूवाले हे जय जवानचे मेन स्टार हे भांडी घासणारे पुण्यावरून खास मागायलो आता ट्रेनर कोणाला पर्सनल ट्रेनिंग घ्यायची असेल मजाकचा विषय जाऊ दे आम्ही आता तयारी चालू केलो तांदूळ बिंदू धुवून घेतो कांदा फोडणे गेलेलो असा पाणी तापत ठेवलो बिर्याणी साठी मसाले बिसाले घेऊन ठेवलो कोथिंबीर पुदिना बिदिना सगळं कापून व्यवस्थित ठेवलो कांदो शॅलो फ्राय होता इथं थोडं तांबडट होईपर्यंत त्याला फ्राय करूचं असता तर पुढची प्रोसेस सांगायला आमचा भाव काय करूचा आता पुढची प्रोसेस सांगा व्लॉगमध्ये बनत राहा आपण शॉर्टपर्यंत तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा मध्ये मध्ये शॉर्ट्स तर मित्रांनो बिर्याणी तर बनतच राहत पण तुमचा हा व्लॉग तुम्हाला आवडत असत तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बटन दाबा खालचा आमच्या भावाचे आता 1K लवकरच होत आहेत तर हो व्लॉग तुमका आवडलो तर लवकरच त्याचे 1K करा पैसे येऊ दे म्हणजे आम्ही असे बिर्याणी रोज बनत राहू आणि तुमका नवीन नवीन व्लॉग दिसत राहू तर मित्रांनो युट्यूबवर फेमस असा मधुरा रेसिपी आणि आमच्याकडे असा ती सधुरा आणि अधुरा रेसिपी ही बघा आमची सगुणी कशी कांदो बिंदो काही पुळी दाखवायची त्याची पुळी दाखवायची बघा आमची सगुणा कशी काम करता तोंडावर दोन चार पुळी गेली काय करतो पैसा नाही आले आमचे मित्र बिचारे बघा चार पाच जण हडे काम करतात आणि हडे बघा जुगार चालू केल्याने बाईकच्या मेल्यांका लाज शरम सगळी इकून खाल्ली या कोणचा घर कोणचे पत्ते आणि कोणचं पैसे तुमचं ब्लॉगर बाईक जवळच असलो ना बघा नुसतं खाता काय खाता आता काय खाल्लं खाऊ बघा बघू शकता मित्रांनो कशी धावपळ चाललेली आहे हडे तडे नुसते धावतात आणि चार जण शॉट मारले त्यांना सोडून दिलं जोरदार एकदम टमाटे बिमाटे कापले जातात ही आमची सकू सगुना उळी घेऊन बिचाऱ्याचा तोंड जड झाला तर भात चाललो पाण्यात आमची सगुना टाकता बघा कशी हळूहळू असोच टाकू गयो तरच भात भारी जातो असो भात भरू गयो असेच तोंडार पुळी वय तरच भात चांगलं जातो एकदम व्यवस्थित टाकता व्यवस्थित एकदम धुवून धुवून घेतलं ना त्यांनाच मधुरानंतर कोणचं नाव असत ही आमची सगुना एका सांगलो आम्ही एक रेसिपी चॅनल ओपन कर युट्यूब वर चला तरी बघिया काय मनार घेता काय बघिया मोठं काय आम्ही बनवणार नाही किती आहे भैनारी येतले फुकटचे खातले येतले फुकटचा खातले आणि माझं पेट काढून लावतो अरे पण ती इतकी वर्ष फुकटचा खात असते का काय तुमचा काय पाच जण एखादा फुकट चालता एकटाच पाच जण कधी चालतले लागले तुका नाही जमाचा टाकू आता भात टाकती मित्रांनो असो भात टाकू बरे तुमची बिर्याणी एकदम व्यवस्थित आणि चविष्ट होतली आणि थोडस पुळीतलो रस टाकला असता एकदमच भारी होतो जसं कांदो ढवळलो कांदो टोमॅटो एकदम ढवळलो आता लाल होईपर्यंत ढोळू गयो व्यवस्थित एक सीन झालेलो असा काय झाला माहिती आहे जो मिक्सरच्या भांड्याचा रबर असता त्याच गेला भूतूर आणि रबर फिरलो आधे आणि कसली आला लसून पेस्ट काय कसली असा ती झाली आहे रबरची पेस्ट आणि आता म्हणजे तोंडात हात लागल्यावर पुळीचा रस पण बाहेर पडा दर्या तर आमच्या बारक्याचा गुण वाटप बिटप काढलं ना टोमॅटो कांद्याचा म्हणजे शेप तिचं बघतो धडे धडे ताग आहे आणि भात वाईस वाईस रेडी होता शिजता तिचा अजून कांदो शिजता बघा पुढे काय करतो आमचे भाऊस असे नवीन नवीन रेसिपी तुमचा दिसत राहतील जर तुम्ही ह्या ब्लॉगला बरोसा प्रतिसाद देखायला असं तुमचा अरे भिनार भारी भारी ब्लॉग बघूक गावतील असे रेसिपीचे तुमका आणि मालवणी तुमका आवडत असतात मालवणी ब्लॉग तुमका आवडत असतात तर नक्की सांगा आमच्या कमेंट बॉक्समध्ये तर पुढचे ब्लॉग देखील मालवणीमध्ये असतील सगळेच नसतील पण थोडे दोन चार तरी असतील मालवणीमध्ये आणि जर चांगला प्रतिसाद दिला आहे तर मालवणी चॅनल हळूच येत दोन तीन चॅनल येतील हळूहळू प्रतिसाद द्यावे
मला सांगतो हे जो भात गाळतो ना त्याला धडधकट माणसा लागतं शोभल्यासारखे पावडर वाले असत ना त्यांचा काही एक उपयोग नाही याच्यात येतले आणि उगीत खाली आपले हा दाखवतो आपले कूद कूद कुत्तले जिम मध्ये जाऊन त्यांचा काही एक उपयोग होणार नाही बघा असा भात गाळतो ना बघा या बघा असा मेहनतीचा काम असतो आता त्यांका काय भाईना रेंगा पावडर खाका खातली शुभलो कोण ह्यो शुभलो ह्यो शुभम फिटनेस वालो अडे बघ मरे अगदी एकदम सुकत घातलं आमचं कोथिंबीर काढता आणि इसवाईज धुरांडो केले नाही या बघ काय करतात ते काय समजणार नाही एकदम साफ धूर धूर करून टाकले नाही घरभर बघा नंतर टाक नंतर कधी टाकणार मसालो टाकले नाही ना साफ एकदम मसाल्याचा धूर मित्रांनो तुमच्यासाठी जाम कष्ट करतो बघा बाबांनो लाईक बीक करा आणि कोणाला पैसे द्या सबस्क्रायबर वाढवा बाबांनो घरीचं चिकन गेलेला असा टॉपात एकदम मॅरिनेट केलेला चिकन आपण मसाल्यात टाकलं बनू शकतो कलर विलर त्याचं एकदम व्यवस्थित पद्धतशीर दिलं तिचं टोमॅटो प्युरी कांद्याची आणि टोमॅटोची प्युरी असा ती असा थोडाच वेळा तिच्या ह्याच्यात जातली या तिच्यात पाणी घट मग एकदम चिकन कसं एकदम मोठा मोठा हळद पीस कलर पण बघू शकतो एकदम भारी वास्तव भारी देता पण तो काय व्हिडिओ देऊ शकणार नाही वास्त एकदम भारी देता पण तो आता काय करतो व्हिडिओ तुमका समजत नाही कसं वास जर आम्ही सांगू टेस्ट रिव्ह देऊ तुमका कशी झाली या बिर्याणी जास्त पाणी नको काय जाणू आम्ही ग्रेव्ही फोडणी टाकली तर ग्रेव्ही झाली की लेअर लॉक घेऊया तर ग्रेव्ही बघा तुम्ही बघू शकता कशी झाली ती एकदम मस्त लाल लाल ह्या इलो आहे का रंगबिंग शाफ मस्त एकदम व्यवस्थित इलो तर रंगबिंग तर व्यवस्थित इलो आणि आता राहतो आम्ही दम दम राहतो ना तुम्हाला दाखवतो मी दम देतो दम बिर्याणी ए नीट बन देखो इन्हे ये है ओस की बूंदे तर गायजांनो आणि मित्रांनो आम्ही दाखवतो तुमका कसं दम लायतो तो आणि वास्त भारीच येतात बिर्याणी भारीच झाली असतात आमच्या भावानी केलेली आहे ती मस्तच झाली असतली हा जय जवानचा उपमी एक काय अंडरम अंडरम क्रिकेट ओवरम क्रिकेट बॉलिंग बॅटिंग सगळं हाच करतो आणि लास्टच्या बॉलला रनआउट पण करतो कालच्या मॅच मधला लास्टच्या बॉलला ह्याला एक रन कंपल्सरी काढतच असतो दहशत बघा हाच म्हणजे हाच त्यांचा विराट कोहली हाच सचिन त्यांचा आणि समोरचा आउट झालो तरी चालतं पण ह्यो आउट जाता का म्हणे कारण का ह्यो आउट झालो तर विषय संपलो नुसत्या घरात नुसत्या ट्रॉफ्या भरल्यात नुसत्या ट्रॉफ्या होम व्हिजिट दाखवू तुमका ट्रॉफ्यांचा एक कलेक्शन आज आहे ज्या घराकडे जाऊन दाखव सध्या माझ्या घरचा ह्या चालला होम टूर लवकरच तुमका राहुल हिंदळेकर यांच्या घराचा होम टूर दिसतात आणि त्यांचे ट्रॉफी दिसतील कितके कमायला नाही येत तर घरातले फ्रीज वॉशिंग मशीन नंतर काय म्हणतात कूलर ओव्हन त्यांनी कधी काय एक गोष्ट विकत घेऊ नाही सगळा बक्षिसा बक्षिसाच्या रूपात काही एक कमावूक जाऊची नोकरेक जाऊची गरज नाही अशीच कमायता तो बॅटरी फिरायचं नाही आणि इतकं हंबल आहे ना बघा डाऊन टू अर्थ काय हसणार नाही काय नाही एकदम साधू एकदम आधी बसलाय आधीवर बसलाय गुडगुडीत माणूस कोण पोरगी बघत असत तर बघा बिचारा गर्लफ्रेंड आहे ना या आणि एकदम सक्सेसफुल भोळा भोळा पोरीच्या बाबतीत पुरा भोळा आहे भाऊ म्हणजे काही जमतच नाही बोला असं वाटतं कधी कोणत्या पोरीसोबत बघितलंच नाही आता तुम्ही बघितलं तर कमेंट मध्ये सांगा आणि बघा कोणी एवढं इनोसंट हा कोणती पोरगी कोणती पोरगी बघित असत तर अप्रोच करायला ओरिन दिला टोपो देतो काय नाही पोरीने टोपो दिला ना त्याच टोपात आम्ही आज बिर्याणी भावाने आमका पार्टी दिला ना टोपो दिल्याबद्दल आणि काय सांगा तुमका असंच असता पोरांची लाईफ असेच आम्ही पोरींचे टोपे घेत राहतो आणि पार्टी करीत राहतो आमका काही एक फरक पडणार नाही त्याच्याबद्दल पोरींनी चार पोरी येतले चाळीस पोरी जातले पण आम्ही त्या चाळीस टोप्यात चाळीस चाळीस तर बिर्याणी खातलो तर भावाशिनो आणि बहिणीनो आमची बिर्याणी झालेली आहे तुम्ही पाहू शकता बघा एकदम कलरफुल केलं आहे वास तर एकदम भारी गुडगुडीत येतात आणि टेस्ट पण भारी टेस्ट तर भारी जास्त येतं आमच्या भावाशिनी केलेली तर आणि ही बघा कोशिंबीर तुमच्या भाषेत काय म्हणतात काय माहिती पण आमच्या भाषेत कोशिंबीर म्हणतात
रायता आणि ही आमची सगुना सगुना काहीतरी व्यस्ता काय माहिती काय असता उद्याच्या पेजेची तयारी करीत असत. तर अशा प्रकारे आमचो बेत जो हा तो व्यवस्थित झालेलो. आता आम्ही जैतलो तोपर्यंत आणि आता बघा वाजल्यात किती बघा कसं दाखव तुमका घड्याळ मोबाईलमध्ये बघा 12 वाजले 12 9 वाजता चालू केलो आणि आता वाजल्यात 12 3 तास लागलेत त्या मनाने टेस्ट बघा भारीच असतली. तर संपवूया आम्ही संपवूया जास्त बोलाय नको तुम्ही कंटाळाच्या आणि आता टोप संपवतो मग आधी व्लॉग संपवतो मग टोप संपवतो. तर तुमका हे व्लॉग आवडलो असत तर शुभम परब यांच्या आपला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपी पाहत राहा शुभम परबच्या ब्लॉगवर. आणि स्टे मोटिवेटेड लव यू ऑल. Thanks for the watching. Stay motivated. Love you all. Signing off. Darshan Rao.